नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आपण आता एमपीएससी मेड सिम्पल कडून एमपीएससी एक्झाम मंत्राकडे गेलेलो आहोत. बऱ्यापैकी लोकांना तो प्रवास माहिती आहे, काय झालं कसं झालं. आज आपण पहिले महत्वाचे जे प्रश्न आहेत त्यांना सुरुवात करूया. पहिला की सातत्य अभ्यासात राहत नाहीये, 50 दिवस खूप इफेक्टिव्ह स्टडी झाला पाहिजे, यासाठी काहीतरी करा. जो महत्वाचा विषय तोच होता की सातत्य यामुळे येत नाही की बघा, म्हणजे सायकोलॉजिकली आपण जर विचार केला तर 28 एप्रिलला होणारी परीक्षा लांबत 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 पुढे जाऊन खूप दूर गेली आणि मग ते काय म्हणता येईल की प्रिलिम्स मेन्स पुढे जाते येते, याच्यामध्ये जे काय आपला एक काय म्हणतात मोमेंटम आपल्याला मिळायला पाहिजे होता, एक फ्लो तयार व्हायला पाहिजे होता अभ्यासात, तो होत नाही, तो झालेला नाही. पण आता गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आता 1 डिसेंबरला परीक्षा होणार आहे आणि आपल्याला त्या अनुषंगाने तयारी करायची. तर त्यातल्यात खूप लोकांना हा प्रॉब्लेम येतो, जे लोक खूप वेटरन्स आहेत, म्हणजे 4-5 वर्ष झाले तयारी करताय, 2-3 वर्ष झाले तयारी करताय, 7-8 वर्ष झाले तयारी करताय, मग कधी कधी काही काही गोष्टी खूप कंटाळ्याने वाटायला लागतात, त्याच गोष्टी आपण करत असतो. तर याच्यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाचं जे आहे सातत्य आणण्यासाठी, की तुम्हाला एक मॅक्रो प्लॅन पहिले बनवावा लागेल. मॅक्रो प्लॅन म्हणजे काय, की बाबा 55 दिवसांचा माझा हा प्लॅन असेल, की ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता दिवाळीचे 2 ते 3 दिवस येत, तर तुम्ही रिझर्व आताच करून ठेवा, की रिसेशन ज्याला आपण म्हणतो, की ते आपले त्याच्यामध्ये नसतील. तर साधारण 50 दिवसाचा जरी आपण प्लॅन केला तर तो कसा असणार आहे, त्याच्यामध्ये ब्रॉडली कुठल्या विषयाला किती दिवस आपण देणार आहे. पहिला हा की साधारण समजा आपण 10 दिवस जरी एकाला द्यायचे म्हटले तरी 50 दिवसामध्ये 5 विषय होतात. करंट अफेअर्स आपण तसंही रेग्युलरलीच करत असतो, तर त्या अनुषंगानं ते प्लॅन करा, की आपल्याला 50 दिवसाचा रफ प्लॅन. मॅक्रो प्लॅन झाल्यानंतर मायक्रो प्लॅन कडे. मायक्रो प्लॅन मध्ये एक विषय घेतला आपण, समजा जिओग्राफी आहे, जिओग्राफी मध्ये तुमचं प्राकृतिक भूगोल आहे, वर्ल्ड जिओग्राफी आहे, इंडियन जिओग्राफी आहे, महाराष्ट्र जिओग्राफी आहे. मग याच्यामध्ये पण अजून आपण अजून सब टॉपिक्स गेलो. इंडियन जिओग्राफी मध्ये इंडियन ड्रेनेज सिस्टीम आहे, इंडियन सॉइल आहे, इंडियन व्हेजिटेशन आहे, इंडियन क्रॉप्स वगैरेचा पार्ट जो आहे. मग याच्यामध्ये काय करा, की थोडस अवर्स मध्ये डिवाइड करा, की मी क्लायमेट टॉपिकला किती आवर्स देणार आहे जिओग्राफी मध्ये, आणि मग तो जो प्लॅन आहे मायक्रोचा तो लिहून ठेवा. आणि एक वीकली जे आपले टार्गेट आहेत ते सेट करून ठेवा, की ह्या आठवड्यामध्ये मला जिओग्राफीचे एवढे एवढे टॉपिक संपवायचे. याच्यानंतर येतो तुमचा डेलीचा, की डेलीमध्ये एक प्लॅन करा, की डेली माझा एवढा तास, म्हणजे साधारण 8 तासाचा अभ्यास, आपण जास्त नकोच, 8 तास इफेक्टिव्ह अभ्यासाचा टाइम टेबल ठरवला, की त्याच्यामध्ये आपण पोमोडोरो सेशन जे घेतोय 1 55 मिनिटाची किंवा 25 मिनिटाची, 5 मिनिट गॅप जर 25 मिनिट करत असू, 55 मिनिट करत असू तर 10 मिनिटाचा गॅप. तर आपले जे 8 सेशन होणार आहेत पोमोडोरोचे, 8 मध्ये तुम्ही टॉपिक्स किंवा ते आवर्स मध्ये डिवाइड करू शकता, की माझे एवढे एवढे टॉपिक झाले पाहिजेत. त्या 8 आवर्स मध्ये मग तुम्हाला डेलीचं करंट अफेअर्स असेल ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता, डेली पीवायक्यूची प्रॅक्टिस असेल ती त्याच्यामध्ये ऍड करू शकता, त्याविषयाच्या पीवायक्यूची प्रॅक्टिस म्हणजे P2P जे आपण क्वेश्चन काढतो त्याची प्रॅक्टिस असेल ते करू शकता, किंवा मार्केट मधले टेस्ट सिरीजची कुठली प्रॅक्टिस असेल ती त्याच्यामध्ये करू शकता. बेसिक जे काही कंटेंट आहे तुमचं, त्याचा अभ्यास, त्याचं रिव्हिजन आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवणे, बरोबर आहे. ह्या अनुषंगानं जोपर्यंत तुम्ही प्लॅन बनवणार नाही तोपर्यंत सातत्य राहणार नाही. कितीही दिवस राहिले तरी आपण त्याला आपण हे म्हणतो की कॉम्प्लेसन्सी येते एक आपल्याला, की होईल होईल करू करू अजून भरपूर दिवस आहेत. आणि तुम्ही जेव्हा ते पेपरवर नोट करताना 50 दिवस राहिलेत, जिओग्राफीला 10 दिवसाच्या वर देऊ शकत नाहीये, विज्ञान मला 12-13 दिवसातच करावं लागणार आहे, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळतात गोष्टी की आपल्याला कशा पद्धतीनं करायचं असतं. तर ह्या सेशनचं महत्व हेच आहे आपलं, की टेम्परामेंट जो भाग आहे तर तो आपल्याला महत्वाचा करायचा ह्या परीक्षेसाठी. तर सातत्य जे, जोपर्यंत तुम्ही मॅक्रो प्लॅन वीकली प्लॅन आणि डेली प्लॅन आणि डेली नंतर आवरली प्लॅन जोपर्यंत आणणार नाही तोपर्यंत सातत्य टिकणार नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी महत्वाची असते, की जिथं आपण टेम्परामेंट बद्दल बोलतो नेहमी, की टेम्परामेंट कसं टिकवायचं. ह्युमन टेंडन्सी नॉर्मली असंच होतं की माणूस एंडवर खूप जास्त फोकस करतो, की शेवटी मला काय मिळणार आहे DC DYSP आपण त्याच्यावर खूप जास्त फोकस करतो. पण याच्यामध्ये नेमकं काय होतं, की आपण जेव्हा एंडवर खूप जास्त फोकस करत असतो एखाद्या गोष्टीवर, तर तेव्हा असं आपल्या लक्षात येतं की आपण मीन्स मध्ये किंवा त्या प्रोसेसवर जास्त फोकस करत नाही. आणि जेव्हा प्रोसेसवर आपण आपलं 100% देत नाही तेव्हा आपला एंड 100% कधीच येत नाही, म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड येत नाही. कधी चुकून येत असेल तर तो योगायोग समजावा. त्यामुळं रादर दॅन थिंकिंग की मला प्रिलिम्सला एवढे मार्क पडले पाहिजे,
मेन्सला एवढे पडले पाहिजे, डीसी भेटलं पाहिजे, एवढा रँक आला पाहिजे. आपण आजचा विचार केला पाहिजे, आज जे माझं टार्गेट आहे त्याच्यामध्ये माझे मी 100% कसं देतो, आठवड्याचं जे टार्गेट आहे त्यात मी माझं 100% कसं देतो, आणि येणारा पेपर जो आहे तर त्या पेपरमध्ये मी माझं 100% कसं देईल. तर मी त्यासाठी एक नेहमी गोष्ट सांगतो, वन क्वेश्चन ऍट अ टाइमचा अप्रोच, तसा पर डे ऍट अ टाइमचा अप्रोच आपण आणला पाहिजे की आजच्या दिवसामध्ये माझं मी 100% दिलंय का, आणि ते 100% देत असताना जी प्रोसेस आहे किंवा माझ्या अभ्यासाची पद्धत आहे त्याच्यामध्ये मी काही नवीन गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतोय का, त्याला फाईन ट्यून करू शकतोय का, जेणेकरून येणारा माझा जो रिझल्ट आहे तर तो चांगल्या पद्धतीने असेल. हा झाला महत्वाचा भाग जो मी टेम्परामेंट बद्दल तुम्हाला बोलत होतो. तर एंड वर फोकस न करता आपण प्रोसेसवर आणि आपण जे काही करायला पाहिजे किंवा जे करणं अपेक्षित आहे त्याच्यावर फोकस करणं, हे तुम्हाला तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही बाकीच्या गोष्टी हळूहळू विसरता. शेवटचा अटेम्प्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे, याच्यानंतर संधी नाही, भरपूर जागा, व्हॉट एव्हर काय काय, तर त्यांना सबकॉन्शियस माइंड लाईक प्रेशर सिच्युएशन, एक टेन्शन, एन्झायटी आणि परफॉर्मन्स प्रेशर येतं, आणि आपण नेमकं त्या प्रेशरमध्ये प्रोसेसवर चोक करतो. क्रिकेटचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत आपल्याला बघता येतील. बऱ्याच वेळेला तुम्ही महेंद्रसिंग धोनीचाही बघितलं असेल, एक स्ट्रॅटेजी असते की 350 चेस करायचे ना, तो 350 कडे कधीच बघत नाही, सेशन्स मध्ये डिवाइड केलेलं असतं की पहिले 10 ओव्हर, पुढचे 5 ओव्हर, पुढचे 7 ओव्हर, स्पिनरच्या 8 ओव्हर राहिल्यात, 2 ओव्हर राहतात, आणि ते त्याच्यानुसार प्लॅन करत असतात. ते बघत नाही 350 चेस करायचे काय करते, आणि गेम डीप घेऊन जाणे म्हणजे काय होतं की तो प्रेशर आणि तो जो टेन्शन आहे ना तो आपल्यावर न येता पुढच्यावर येतो. तर इथे पण परीक्षेमध्ये तसंच आहे की आपण आपलं आपलं 100% छोटे छोटे सेशन्स, छोटे छोटे प्लॅन्स, मायक्रो प्लॅन्स केले, ते आपण चांगले एक्झिक्यूट करत राहिलो की त्यातून एक आपला उत्साह मिळतो, एक आनंद मिळतो, आणि तो उत्साह आणि आनंद टेन्शन कमी करतो, तुम्हाला आनंद ठेवतो, तुमचा परफॉर्मन्स वाढतो, आणि ऍट द एंड तुमचा परफॉर्मन्स म्हणजे प्रोसेस मध्ये तुम्ही तुमचा 100% दिलेला असाल तर एंड तुम्हाला बघण्याचीच गरज नसते, आपोआप तो बाय डिफॉल्ट चांगलाच येणार असतो, राईट. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा, हॅलो पी टू पी चे व्हिडिओ 7 तारखेपासून आपण पी टू पी चे नवीन जिओग्राफी आणि सायन्स करतोय राज्यसेवेसाठी, आणि पूर्ण विषयांची कंबाईन साठी पी टू पी आणतोय, त्याच्यासोबतच ते पण चालू होतील. ग्राउंड झिरो इनिशिएटिव्ह कसा जॉईन करायचा, फीस किती असेल. ग्राउंड झिरो इनिशिएटिव्ह जॉईन करण्यासाठी 7 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता ऍपवर तुम्हाला बॅच ओपन केली जाईल, आणि तिथे तुम्हाला एक टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली जाईल जी फक्त 25 जणांची कॅपॅसिटी एका ग्रुपची असेल. त्या लिंकवर 25 जण ऍड झाली की ती लिंक काढून टाकल्या जाईल, नवीन लिंक तिथे देण्यात येईल. असं करत 10 ग्रुप तयार झाले म्हणजे 250 विद्यार्थी झाले की ती बॅच बाकीच्यांसाठी बंद होऊन जाईल. त्यामुळे ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी 7 तारखेला सकाळी सात वाजता मी यासाठी ठेवलं की मला बघायचंय किती लोक सिन्सिअर आहेत आणि किती लोक सकाळी उठून करतायत. नॉन सिरियस कॅन्डिडेट आपल्याला तशी घ्यायचीच नाही ग्राउंड झिरो मध्ये. ज्यांना प्रामाणिकपणे करण्याची इच्छा आहे, ज्यांना फॉलो करायचं त्यांच्यासाठी आहे, एंटरटेनमेंटसाठी ती बॅच नाहीये किंवा तो इनिशिएटिव्ह नाहीये पहिले लक्षात घ्या. त्याची फीस 100 रुपये पर मंथ असेल, 1 महिन्यासाठी तुम्हाला 100 रुपये पे करावं लागतील. त्याच्यामध्ये नेमकं काय असेल, बेसिकली तुम्हाला गोष्ट सांगतो की तुम्ही तुमचा 1 महिन्याचा प्लॅन केलाय की बाबा या 30 दिवसामध्ये मला ह्या ह्या गोष्टी करायच्यात, जसं मी सांगितलं की वीकली पण प्लॅन केला आणि डेली तुमचे टार्गेट तुम्ही ठरवलं की 8 तासामध्ये मला काय करायचं, तर तुम्ही आदल्या दिवशी समजा 7 तारखेला तुम्ही काय करायचं की रात्री 10 ते 10:30 दरम्यान तुमचा उद्याचा प्लॅन टाकायचा की उद्या मी हे विषय एवढ्या एवढ्या वेळात करणार आहे. 8 तारखेला तुम्ही 10 ते 10:30 दरम्यान रिपोर्ट करायचं, मी जे काल ठरवलं होतं त्यातलं मी काय केलं काय नाही केलं, जे नाही केलं ते का नाही केलं हे विथ रिझन्स तुम्हाला तिथं लिहावं लागेल, रिपोर्टिंग करावं लागेल. बाकीच्या 25 लोकांना कळू द्या तुम्ही काय दिवे लावताय. आणि हाच एक महत्वाचा मुद्दा आहे की पीअर प्रेशर क्रिएट झालं पाहिजे, लाजगाज का होईना तुमचा टाइमपास कमी झाला पाहिजे आणि तुम्ही ठरवलेले टार्गेट तुम्ही कम्प्लीट केले पाहिजे. हा त्या मागचा महत्वाचा विषय आहे. बाकी डिटेल्स मी उद्या पाहिजे तर सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करेल. हा असेल जिओग्राफी सायन्सचा. आपली एन्सेंट मिडायवलची बॅच घेतली, खूप फायदा होतोय, थँक्यू सो मच सर, ग्लॅड टू हेल्प. त्याच्यानंतर करंट अफेअर्स कधीपर्यंत करावे, करंट अफेअर्स फेब्रुवारी 2024 पर्यंत केलं तरी काय हरकत नाही. आणि मॅगझिन जर म्हणत असाल म्हणजे जे मार्केटमध्ये तर ते मार्च पर्यंत मॅगझिन, की ज्या मॅगझिन मध्ये फेब्रुवारीचं करंट असतं, मार्च 2024 केलं तरीही चालेल. पीडीएफ एज वेल, येस, इकॉनॉमी सगळ्या पी टू पी मध्ये पीडीएफ पण येतील, फक्त पीडीएफला काय होतं टायपिंगला थोडा वेळ लागत असल्यामुळे इकॉनॉमीची आता रेडी झालेली आहे कालच, पण ती मी 7 तारखेलाच अपलोड करणार आहे जेव्हा व्हिडिओ चालू होतील तेव्हा. प्री मेन्स कॉमन सिलेबस प्रिलिम्स पर्यंत कव्हर केल्यानंतर रेस्ट सिलेबस मेन्स साठी मिळालेल्या 3 मंथ्स मध्ये कव्हर होऊ शकतो का,
इन्क्लुडिंग लँग्वेज आणि ऑब्जेक्टिव्ह. मला फक्त एवढं सांगा, 3 महिने तुम्हाला कुणी सांगितलं की नंतर 3 महिने मिळणार? तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलं होतं मेन्सच्या बॅचेस चालाव्या म्हणून. काही लोकांनी तर मला, एक जण काल मुलाने मला म्हटलं की सर असं म्हणतात की 1.5 महिन्यात मेन्स होणार आहे, म्हणजे जानेवारी मध्ये मेन्स होणार आहे. म्हणजे एकदम सिम्पल लॉजिक तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. तुम्हाला पेपर दिल्यानंतर पहिले आन्सर की यायला 4-5 दिवस 3-4 दिवस लागतात. त्याच्यानंतर ऑब्जेक्शन ला 5-6 दिवस ठेवतात. सेकंड आन्सर की येणं, रिझल्ट लागणं, मेन्सचे फॉर्म भरणं, मेन्सचे हॉल तिकीट, 1.5 महिन्यात कसं शक्य आहे बरं? ऑन एन एव्हरेज माझा जो अंदाज आहे, कमीत कमी चार महिने तुम्हाला मेन्सला मिळणार आहे. त्यामुळे पहिले हे डोक्यातून काढून टाका, 1.5 महिन्यात आणि 3 महिन्यात मेन्स होणार आहे. त्याचं अर्थकारण पण मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की मेन्सचं बॅच आता चालवणं का गरजेचं आहे, कारण खूप जण आता बॅच घेतात, प्रिलिम्स नंतर ज्यांचा चांगला स्कोर येईल तेवढेच लोक मेन्सचं बॅच घेतात. त्यामुळे आता मेन्सच्या बॅचवर फोकस करणं हे महत्वाचं अर्थकारण आहे. ही गोष्ट पहिले तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जे काही प्रपोगंडाज चालवले जातात, आणि मार्केट इज ऑल अबाउट प्रपोगंडाज, फेक नरेटिव्ह, फेक न्यूज, राईट? त्याच्यामुळे त्याच्या भानगडीमध्ये न पडता स्वतःचा एक लॉजिक वापरा, स्वतःचा एक अंदाज बांधा की एवढ्या कमी दिवसामध्ये कसं काय मेन्स होऊ शकते. कमीत कमी 4 महिने मिळतील असा मला अपेक्षा आहे. 4 महिन्यामध्ये इन्क्लुडिंग लँग्वेज खूप चांगलं होऊ शकतं. जर तुम्ही प्रिलिम्सचं जीएस जे मेन्सला पण आहे ते चांगलं केलं तर उरतं काय तुमच्या डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस. आताही तुम्ही रोज 15 मिनिटं करू शकता. मी याच्या आधी पण सांगितलेली आहे, सेपरेट सेशन घेऊन परत सांगेलच, ती डिस्क्रिप्टिव्ह चालू राहील. ऑब्जेक्टिव्ह आताही तुम्ही 1-1.5 तास सकाळी करू शकता, किंवा चहाच्या वेळेमध्ये वॉकेबिलिटी डिस्कस करणं असेल, वाक प्रचार मनी डिस्कस करणं असेल, थोडा टच त्याला आताही देऊ शकता. ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश ग्रामर डेली करायचं आपल्याला 4 महिने. राहतो काय, अॅग्रिकल्चरचा पार्ट आहे, त्यानंतर पेपर 2 मध्ये पार्ट 2 आहे, HRD आणि इकॉनॉमिक थिअरी पार्ट आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर हे सगळं आरामात मॅनेज होण्यासारखे, त्याचं आता टेन्शन घेऊ नका. आता फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, प्रिलिम्सच्या नंतर ज्यांचा स्कोर चांगला असेल त्यांचा रिझल्ट पर्यंतच्या काळामध्ये खूप चांगला अभ्यास होईल आणि तोच शेवटी तुम्हाला एक एज किंवा अडवांटेज मिळून देईल. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या लोकांचा स्कोर बॉर्डरला राहील ते 100% मी सांगतो कमीत कमी 10 टेलिग्राम ऍडमिनला मेसेज करतील की सर माझा स्कोर 105 आलाय होईल का नाही, सर माझा 107 स्कोर आलाय होईल का नाही, खरं सांगा, थँक यू सर, व्हेरी मच सर, हे असं करत तुमचे दिवस जाणार आहेत. हे लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही, आणि मला पण मेसेज येणार आहेत, पण मी त्या मेसेजला एंटरटेन करणार नाही. मला फार राग आला तर मी तशा लोकांच्या कॉन्टॅक्टच ब्लॉक करून टाकणार आहे. सर आतापर्यंत 35-40 टेस्ट सॉल्व केल्या आहेत, 25 ऑगस्ट साठी खूप कॉन्फिडंट होतो, बट नंतर सर्व डिस्टर्ब झालंय, आता थोडं फ्लो लो फील हो करत आहे, प्लीज गाईड. मी तुम्हाला तेच सांगतो, जे लोक मेन्सचा बॅच करतायत ना, मेन्सचा बॅच करताना खूप फील गुड होतो, भारी एकदम. आता जेव्हा तुम्हाला कळेल ना की प्रिलिम्सला एवढे दिवस राहिले, माझं हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, टेन्शन येणं, प्रेशर येणं, इट इज बाउंड टू हॅपन, ते येणारच आहे, कारण तुम्ही आता पण. त्यामुळे माझी अजूनही तुम्हाला कळकळीची विनंती की तुम्ही प्रिलिम्सवर शिफ्ट करा. दुसरी गोष्ट, आता लो फील होत आहे ना, तर इझी विषय घ्या जे तुमचे चांगले आवडीचे विषय आहेत, आणि PYQ सोपे सोपे PYQ सोडवा. एक स्वतःला एक कॉन्फिडन्स द्या की हां मी सोडू शकते. आपली अप्रोचची बॅच घेतली असेल त्याचे काही व्हिडिओ बघा, तुमचं कॉन्फिडन्स आपोआप वाढेल. माझा जो अनुभव आहे, ज्यांनी राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळे बॅच केली त्यांचा चांगलाच फीडबॅक. आतापर्यंत एक मुलगा नाही की ज्यानं त्याच्याबद्दल निगेटिव्ह फीडबॅक दिला. मी फार प्रामाणिकपणे सांगतोय, जेवढे फीडबॅक निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा जे टेक्निकल होते की सर तो लोगोच फ्लॅश होतो, काही काही याच्यामध्ये आवाज कर होतो, आता हे सगळे टेक्निकल आहेत, ते बॅचच्या क्वालिटी बद्दल काही नाहीये. त्यामुळं ज्यांनी घेतलेली आहे त्यांना लो फील होत असेल, ते 1-2 लेक्चर बघा, ऑटोमॅटिकली तो कॉन्फिडन्स येईल. आणि तो एकदा कॉन्फिडन्स आला, तो इनर्शिया ब्रेक झाला, तो रेजिस्टन्स गेला की तुम्ही परत नव्या उमेदीने उत्साहाने अभ्यासाला लागू शकता. आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो, खूप ठामपणे सांगतो, मी ह्या प्रोसेसमध्ये आहे, मी पण पेपर देत असतो म्हणून सांगतो, प्रिलिम्स इज ऑल अबाउट टेम्परामेंट. प्रिलिम्स इज ऑल अबाउट 2 आवर्स कॉन्सन्ट्रेशन, गिविंग 100% टू इच अँड एव्हरी क्वेश्चन, 1 क्वेश्चन ऍट अ टाइम. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर प्रिलिम्स अजिबात अवघड नाही, कारण 7-8 हजार 10 हजार विद्यार्थ्यांमध्ये येणं काहीच मोठी गोष्ट नाही. त्यामुळे प्रिलिम्स तरी टेन्शन घेऊ नका, स्वतःला तो एक कॉन्फिडन्स देण्यासाठी थोडे PYQ सोडवा, चांगला सोपा आवडीचा विषय त्यांना अभ्यासाला सुरुवात करा, त्यातला कॉन्फिडन्स घ्या. रॅपिड रिव्हिजनचे बाकी लेक्चर्स कधी येणार आहेत, 7 तारखेपासून याच्यासोबत अलाइन करतोय, P2P सोबत. ज्योग्राफी येते, सायन्स येते, इकॉनॉमी आली झालेली आहे, इकॉनॉमी, सायन्स आणि ज्योग्राफी, तर ह्या तिन्हीला आपण त्याच्यासोबत अलाइन करतोय. हे 3 संपल्यानंतर 1 नोव्हेंबर पासून आपण पॉलिटी चालू करूया. राईट लॉजिकल अप्रोच बॅच बेस्ट आहे सर, खरंच. ओके सर, कुठपर्यंत करावं वैभव? तुम्ही लेट जॉईन झालात, मार्च पर्यंत करायचंय.
मिनिमम 4.5 मंथ मिळेल, सो डोंट वरी. मेन साठी येस, मी तुम्हाला तेच सांगितले, कमीत कमी 4 महिने तर मिळतील. आता कम्प्लिटली प्रिलिम्सवर शिफ्ट व्हावे का? 100% व्हावे. पाहिजे तर जवळचे ब्राह्मण बुवा कुणी असतील ते एक चांगला मुहूर्त शोधा. नाही, ऑन अ सिरियस नोट, काही काही लोक काही गोष्टींवर ट्रस्ट करतात, तर त्या तारखेपासून तुम्ही प्रिलिम्सला सुरुवात करू शकता. मी तुम्हाला सांगतो, प्रिलिम्सच्या नंतर तो चांगला स्कोर असणं हा खूप महत्वाचा विषय आहे. तो कॉन्फिडन्स जो आहे ना, तो तुम्हाला मेन्स मध्ये थ्रोट पुढे घेऊन जाऊ शकतो. पण जर तुम्ही त्या बॉर्डरच्या स्कोरला राहिलात, तर लिहून घ्या, रिझल्ट पर्यंतचे दिवस जातील. आणि रिझल्टच्या नंतर फक्त एंटरटेनमेंट होत असते, माणूस पास होत नसतं. झालं तर फक्त तो योगायोग समजावा किंवा तुमचा आधीचा मागच्या 5-6 वर्षातला अभ्यास समजावा. त्यामुळे ही गोष्ट फार काळजीपूर्वक सांगतोय, तुम्हाला भीती दाखवत नाहीये, पण रियालिटी समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर, सायन्स पीवायक्यू केमिस्ट्रीचे एमसीक्यू, येस, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हेल्थ अँड डिसीज. सर, आय एम करंटली वर्किंग इन जालना जिल्हा परिषद ऍज अ टीचर. भागवत, ओके, सो हाऊ कॅन आय मॅनेज विथ ऑल सब्जेक्ट टू वर्किंग, विथ सब्जेक्ट टू बी फोकस. सर, हा, आता बघा, वर्किंग जे आहेत ते त्यांना आपण साधारण 4 तास भेटतात असे समजूया, सकाळचे 2 तास, रात्रीचे 2 तास. मग 4 तासामध्ये काय करा माहिती का? एकदम महत्वाच्या गोष्टी करा. जिओग्राफी मध्ये एवढे एवढे टॉपिक बघितले मी, याच्यावर जास्त प्रश्न येतात, तेवढेच व्यवस्थित एकदम लिमिटेड कंटेंट, एकच सोर्स, आणि त्याचं व्यवस्थित अंडरस्टँडिंग करणे, आणि त्याच्यावरचे पी टू पी चे क्वेश्चन सोडवणे. पीवायक्यू तर आपण बघतच आहोत, ज्यांना नाही पीवायक्यू बघणं होणार, राईट लॉजिकल अप्रोचची 7 तारखेपासून नवीन बॅच येते, त्याच्यामध्ये आपण 2013 पासूनचे प्रश्न घेणार आहेत, त्यामुळे ते पण प्रश्न तुमचे तिथे सुटतील. पीवायक्यू बघणे, प्रॅक्टिसचे क्वेश्चन सोडवणे, आणि लिमिटेड कंटेंट, जे काय बेसिक मिनिमम सोर्स तुम्ही निवडलाय त्याच्यावर रिवाइज करणे. खूप जास्त वाचायच्या मागे लागू नका, सोर्स वाढवू नका, जेवढं करताय तेवढं चांगलं करा, त्यातला प्रश्न चुकू देऊ नका, तुम्ही 100% पास होता. जॉब करणाऱ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट एक आहे की तुमच्या डोक्याला टेन्शन नाही की उद्या माझं काय होईल, फेल झालो तर माझ्या रोजी रोटीचं काय, माझ्या लग्नाचं काय, तर ऑलरेडी तुमचं सेट झालेलं आहे. तोच कॉन्फिडन्स तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा 1-2 मार्क परीक्षेमध्ये जास्त देणार आहे. प्रेशरमध्ये ज्या सिली मिस्टेक्स, अनफोर्स्ड एरर्स होणार आहेत, त्या तुमच्या कमी होतील, बाकीच्यापेक्षा अडवांटेज राहील. त्यामुळे जॉब आहे हे निगेटिव्ह नाही, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, पहिली ही गोष्ट समजून घ्या. दुसरं, सर, बॅच कोणची घेणार प्लीज सांगा एकदा समरी. इकॉनॉमी पी टू पी सारखी घेणार का? क्वेश्चन वाईज येस. राज्यसेवेसाठी नवीन ज्या येणार आहेत, पी टू पी जिओग्राफी, पी टू पी सायन्स, इकॉनॉमी ऑलरेडी कम्प्लीट आहे, या 3 बॅच. आणि करंटची तर आपली पी टू पी संपलीच होती राज्यसेवेसाठीची. कंबाईन साठी सर्व जीएस इन्क्लुडिंग करंट पी टू पी ची बॅच येणार आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न आणि सोल्युशन असणार आहे. राज्यसेवेसाठी राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळे बॅच नवीन येणार आहे 7 तारखेपासून. कंबाईन साठी पण राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळे बॅच 7 तारखेपासून नवीन येणार आहे, ज्याच्यामध्ये पीवायक्यू लॉजिकली कसे सोडवायचे हे एक्सप्लेन करणार आहे. सर, जॉब करत होईल का मॅनेज? तयारी करत असताना कॉन्फिडन्स येत नाही, तयारी करत असताना कॉन्फिडन्स येत नाही, त्यामुळे म्हणलं मी की मॅनेजमेंट ऑफ टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही पहिली गोष्ट ही, तर जॉबला फ्रस्ट्रेट होऊ नका, ठरवून घ्या की माझा एवढा एवढा वेळ इथे जाणार आहे, मला फक्त सकाळचे 2 तास आणि रात्रीचे 2 तास मिळणार आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी प्लॅन करून ठेवा, आणि सॅटर्डे संडे ज्या काही सुट्ट्या मिळणार आहेत त्याच्यामध्ये मला काय करायचंय, एक रफ वीकली प्लॅन बनवणे, मंथली प्लॅन बनवणे, आणि तो एक्झिक्यूट करणे. आणि तुम्हाला मी सांगतो, ज्या अर्थी तुम्ही कुठल्या कव्हाने जॉबला लागलाय, सरळ सेवा जरी झाली तरी तुमचं फॅक्च्युअल कंट्रोल खूप चांगला आहे, तुम्हाला प्रिलिम्सला अडचण येणार नाही. जो माणूस सरळ सेवा पास करू शकतो त्याला राज्यसेवेचे प्रिलिम्स पास करणं काहीच मोठी गोष्ट नाही, हे माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या. त्यांचा अभ्यास खूप चांगलेला आहे, तुमचा बेस खूप ऑलरेडी तयार आहे, तुम्हाला फक्त त्या कॉन्फिडन्सची गरज आहे. तर तो कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी अप्रोचची बॅच म्हणा किंवा लॉजिकली पीवायक्यू सोडवा, त्यातून एक कॉन्फिडन्स मिळवा, आणि टाइम मॅनेजमेंट चांगलं करा. जो काही कमी वेळ मिळतोय ना तो चांगला मॅनेज करा, अदरवाइज तुम्हाला कितीही वेळ दिला तरी तो कमीच वाटतो. सर, आय हॅव सॉल्व्ड ऑल क्वेश्चन्स फ्रॉम 21 अँड ठोकताळा, एनी अदर मटेरियल्स प्लीज रेफर. 21,000 झालेत ना, तर मग तुम्ही, तुम्हाला अजून क्वालिटी क्वेश्चन पाहिजे असेल तर पी टू पी सोडवा. पी टू पी जरी झाले तर मग एक काम करा, नॉर्थच्या ज्या पीसीएसच्या एक्झाम असतात, राजस्थान पीसीएस, यूपीपीएस, बिहार वगैरे, एमपीपीएससी, त्याच्या एक्झाम, त्याचे प्रश्न सोडवा. जीएसए, जिओग्राफी आहे, इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जे आपल्याला तिकडे आणि इकडे कॉमन आहे त्याचे क्वेश्चन पण सोडवू शकता. राज्यसेवासाठी फॅक्च्युअल गोष्टीचा मॅनेज मागे लागणे फार गरज नाही का? आता याच्यामध्ये जिओग्राफीसाठी मला असं वाटतं खूप फॅक्च्युअल प्रश्न आता येणार नाहीत, हिस्ट्री इज ऑल अबाउट फॅक्ट, तिथं फॅक्टर्स तुम्हाला यावं लागतील. इकॉनॉमी अगेन फॅक्ट जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, फार तर फार कमी टीन त्याचे आकडे थोडेफार प्रिलिम्ससाठी महत्वाचे आहेत. मेन्सला जास्त आकडे लागतात, प्रिलिम्सला जास्त आकडे लागत नाहीत, तिथं कन्सेप्ट येतात.
एन्व्हायरमेंट मध्ये 2-3 प्रश्न कन्सेप्च्युअल असतात, एक नॅशनल पार्क जोड्याला वगैरे, तो थोडा फॅक्च्युअल असतो, तो रिव्हिजन करून करून मॅप बघून व्हिडिओ बघून तो पण मॅनेज होईलच. त्याच्यानंतर सायन्स मध्ये काही फॅक्च्युअल आहेत गोष्टी, त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. त्याच्यानंतर हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, करंट अफेअर्स इज ऑल अबाउट फॅक्ट, अगेन करंट अफेअर्स फॅक्ट रिव्हिजन करून डिस्कस करून ते लक्षात ठेवा लागतील. खूप जास्त फॅक्ट प्रिलिम्सला लागत नाहीत. पॉलिटीमध्ये मात्र आर्टिकल वगैरे स्पेसिफिकली विचारतात, तेवढे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ओल्ड बॅच घेतला आहे सर, न्यू अप्रोच बॅच मी सांगेल, ते अपग्रेड करेल, त्या बॅच मध्येच कोड देईल किंवा काय करायचं ते बघतो मी, त्याची काळजी करू नका. सर इकॉनॉमीच्या बॅच वर एकच लेक्चर आहे, 7 तारखेपासून पुढचे लेक्चर त्याच्यावर होणार आहेत. मेन्सचे राहिलेले विषयाचे लेक्चर ऍड, या 7 तारखेपासून मी तुम्हाला सांगितलं ना की ते स्ट्रीमलाईन करतोय, P2P सोबत सोबत सगळ्या गोष्टी चालू राहतील. म्हणजे एक टॉपिक झाला, त्याचा अभ्यास केला, त्याच्यावरचे प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवले, आयोगाचे PYQ पण बघितले, अशा अनुषंगाने आपण ते प्लॅन करतोय, राईट. याच्या व्यतिरिक्त कुणाचे काही डाऊट असतील तर सांगा, अदरवाइज आपण कन्क्लूड करूया. अजून एक महत्वाचा विषय असा होता की आता इथून पुढे मला असं वाटतं की हळूहळू टेलिग्रामच्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पडू नका, परत नाही तर मागचे पाडे परत सुरू होतील की काहीतरी अफवा, काहीतरी ही गोष्ट ही झालं ते झालं, आणि तुम्हाला एक डिस्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होईल. एकदा डिस्ट्रॅक्शन झालं, तुमचा मोमेंटम ब्रेक झाला की तो मिळवायला खूप अवघड जातं. जिओग्राफी आणि सायन्स साठी लुसेंट, जिओग्राफीसाठी जास्त नाही होणार, सायन्स साठी लुसेंटचा फायदा होईल. सायन्स आणि एन्शंट मेडिवलचा, मी एन्शंट मेडिवलच्या बॅच मध्ये आपण दोन्ही बॅच मध्ये सायन्स आणि एन्शंट मेडिवल मध्ये लुसेंटच्या बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात महत्वाच्या, चांगल्याच आहेत, तुम्ही पण करू शकता. जागावाडा बद्दल नाही बोलणार आपण काय, आता तुम्ही आपण सगळे सोडलेले आहेत सर, ऍडम मध्येच बोलला तुम्ही प्लीज, मध्ये पण चालेल सर, आधे मध्ये असंच बोलला तुम्ही प्लीज. हा आधे मध्ये आपण विकली एक सेशन घेऊया, जे काही तुमचे डाऊट असतील ते तुम्ही विचारू शकता, आणि असंच आपण पद्धतीनं एक प्रकारचं फ्री मेंटरिंगच आहे, ज्यांना कॉलवर बोललो होत नाही त्यांच्यासाठी मग आता इथं आपल्याला करता येईल. 7 तारखेला येणाऱ्या बॅचची फीस, आपण कधी फीस बॅचची फीस कधी वाढवली मला ते सांगा, कमीच असणार आहे, मार्केट पेक्षा 1% असणार आहे, 1% किंवा फार तर फार मार्केटच्या 10% म्हणजे सेशन घ्या असं, येस सेशन आपण रेग्युलरली घेऊया. तुम्ही सोडल्यावर नाही असं काही नसतंय, आपण जरा बघा राज्यसेवा जागा वाढसाठी प्रयत्न करत आहोत. मी त्या दिवशी मुंबईला गेलो, तुम्हाला कुठं नाही सांगत, वर्षा बंगल्यावर खूप वेळ होतो पण तिथं उशीर होत होता म्हणून मी निघून आलो, आणि त्याच्यानंतर मी अजून एका ठिकाणी पण गेलो पण तिथेही उशीर होत होता, त्यामुळे मी ते उंडाळकर साहेबांचं जे निवेदन आहे ते टाकलं होतं. आणि असं काही नाही की होत नाहीये, मी उंडाळकर साहेबांना सांगितलं की अजूनही श्रीकांत शिंदे साहेबांची आपल्याला एक भेट करून द्या, फक्त काय की विद्यार्थी आपण सोबत घेऊन गेलो आणि जर भेट नाही झाली तर विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो, म्हणून मी कन्फर्म करतोय की या डेटला या वेळेला भेटणार असतील तरच आपण एक 10-15 विद्यार्थी घेऊन त्यांना ते पुशअप करू शकतो. आणि अजून दुसऱ्या लेवलला पण प्रयत्न चालू आहेत आणि बरेच जण अजूनही त्यासाठी प्रयत्न करतात, त्यामुळे मला असं वाटतं की त्यात फक्त दाखवायच्या गोष्टी नको आता की टेलिग्रामला हे टाकलं आणि ते टाकलं. फक्त काही लोकांनी डायरेक्ट पब्लिकली कमेंट केल्या होत्या की तुम्ही काय करत नाही म्हणून मी ते निवेदन तेवढं टाकलं होतं, अदरवाइज असं नाही की तो विषय सोडून दिलाय किंवा बंद केलाय, फक्त ते काम करायचं आपण पब्लिकली नाही दाखवायचं. येस मला असं वाटतं ऑलमोस्ट आता गोष्टी संपलेल्या आहेत. दुसऱ्या गोष्टी फक्त ज्या टेम्परमेंट विषयी जे बोलत होतो ना मी, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी, समजा की जिथे जिथे आपले वाद होतात म्हणजे रूममेट्स आहेत, रूम मध्ये साफसफाई असेल, झाडण्याचे नंबर किंवा काय बॅक गोष्टी आहेत, किंवा मेसवाला असेल तिथे वेटिंग होत असेल, उशीर होत असेल, छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना जिथे आपलं आपलं चिडचिड होते, आपल्याला थोडा राग येतो, हे कमी करण्याचा प्रयत्न करा, ते मॅनेज. दुसरी महत्वाची गोष्ट, मेडिटेशन वर फोकस करा. कंबाईन वाले जे आहेत, एकदा कंबाईनचा फॉर्म येतील, फॉर्म भरला की 10 दिवस इगतपुरी म्हणा किंवा कुठेतरी जाऊन ते मेडिटेशनचे सेशन करा आणि रेग्युलरली त्याची प्रॅक्टिस करा. राज्यसेवावाल्यांनी पण तुमचं जे पद्धतीचं मेडिटेशन तुम्हाला करायचं ना ते तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये असलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, थोडं थोडं ऍटलीस्ट योगासनं म्हणा किंवा ब्रिस्क वॉकिंग म्हणा, जॉगिंग म्हणा, असं काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाचं प्रेशर टेन्शन पुढे चालून आय मीन की परीक्षा जवळ आल्यावर येणार नाही, परीक्षा जवळ आल्यावर टेन्शन न येण्यासाठी आता काम करायचं असतं. आता केलेलं काम तुम्हाला परीक्षेच्या दिवशी 8 दिवस आधी आणि पेपरमध्ये फायदा देतं, त्यामुळे आता भरपूर एक डिसिप्लिन लावून रुटीन प्रॉपर बनवा ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करता येतील. थोडस फ्रुट्स वगैरे खात जा, मेसवर
तेवढ्या आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत त्यातल्या बी कॉम्प्लेक्स वगैरे साठी. मग आपलं जे काही नॉर्मल फूड्स असतात ते खाण्याचा प्रयत्न करा. कधीतरी साधारण एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला मी, आता मी प्रिपेअर करत असताना काय करते, जेवताना मेथीची जोडी एक घेऊन जायची, धुवायची स्वच्छ, आपल्या डब्यासोबत आपण थोडी थोडी सगळ्यांनी शेअर करून खायची. हिरवी पालेभाजी एखादी आपल्यासोबत जाते, केळी स्वस्त आहेत, फ्रुट्स अवेलेबल आहे, कुणी अफोर्ड करू शकतं. प्रमोद खामत जे तहसीलदार आहेत, प्रमोदचा नाश्ता पुण्यामध्ये सकाळचा केळी असायचा, त्यानं मला एक दिवशी नाश्त्याला घेऊन गेला, आम्ही लिटरली दोघांनी तिथे गाड्यावर उभे राहून केळी खाल्ल्या होत्या. तो पण एक चांगला आहे की तुम्ही फ्रुट्स इन्क्लूड करा, हिरव्या पालेभाजी वगैरे खा, थोडं डाएट कडे लक्ष द्या, हेल्थ कडे लक्ष द्या. कारण ऑल कसं आहे माहितीये का, तुमचं तुम्ही जर हेल्दी असाल तर रिटेन्शन चांगलं होतं, अंडरस्टँडिंग चांगली होती, तुम्ही प्रसन्न राहता. तुम्हाला बाकीच्या गोष्टी जर चांगल्या नसतील शरीराच्या, ऑटोमॅटिकली अभ्यासावर परिणाम होतो आणि ते एक सायकलमध्ये तुम्ही अडकता. मग त्याच्यामुळे अभ्यास होत नाही, अभ्यास होत नाही, परत हेल्थ बिघडते. त्यापेक्षा थोडस आतापासून एक रुटीन आणि शेड्यूल, हे दोन शब्द लक्षात ठेवा, एक प्रॉपर रुटीन आणि तुमचा शेड्यूल तुम्ही चांगला जर बनवला ना, तर तुम्हाला कुणीही अडवत नाही. टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल ना, एक साधारण 10 नोव्हेंबर पर्यंत टेस्ट सोडवा. 10 नोव्हेंबरच्या नंतर प्रायव्हेट मधले टेस्ट सोडू नका, नंतर पीवायक्यूच करा. टेस्ट सोडवण्यासाठी आपला एक काहीतरी हेतू असतो की मी टेस्ट का सोडवतो बाबा, की माझा अभ्यास कुठपर्यंत झाला हे बघण्यासाठी, माझे सिली मिस्टेक्स कमी करण्यासाठी, मला त्या वातावरणामध्ये पेपर सोडून मला स्वतःला टेस्ट करायची यासाठी, किंवा बारीक सारीक गोष्टी माझ्या अभ्यासात कुठल्या राहिल्यात का हे बघण्यासाठी. मग ज्याचा ज्याचा जो जो पर्पज आहे त्या त्या पर्पज नुसार त्यांना नंबर ऑफ टेस्ट सोडवले पाहिजे. वेटरन्स जे आहेत ज्यांनी ऑलरेडी खूप साऱ्या मेन्स प्रिलिम्स दिलेत, त्यांनी नाही सोडवलं तरी फार काही फरक पडत नाही. आता तुम्हाला सवय झाली असती गोल गोल करायची वगैरे, मी काही खूप मोठेपणा सांगत नाही, पण आता माझी ही लेवल आली की सहसा मला गोल करण्यात वगैरे काही चुका होत नाहीत. कारण एक काय म्हणताल त्याला आपण तुमचं एक हे झालेलं आहे, त्याला काय म्हणतात त्याला क्लासिकल कंडिशनिंग झालेली आहे. पेपर बघितल्यावर काय करायचं, कसं सोडवायचा, कुठे टिक करायचं, गोल कधी करायचं, कशामध्ये करायचं, ह्या सगळ्या सवयी लावण्यासाठी पण मॉक टेस्ट आहेत. त्यामुळे काही हरकत नाही, मॉक टेस्ट सोडवा ज्यांना असं वाटतं की मला गरज आहे थोडस हे करण्यासाठी. पण एक 10 नोव्हेंबरच्या नंतर शक्यतो नका सोडू, जेवढे जास्त पीवायक्यू आणि बाकीच्या गोष्टी आपण करू त्याचा जास्त फायदा होईल. सर तुम्हाला कॉल कधी करायचा, फ्री मेंटरिंग मध्ये 7 ते 8 मध्ये आपला जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही बिंदास फोन करू शकता, काही असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज पण करू शकता. जुन्या ठोकताळे बॅच घेतली आहे या नवीन मध्ये, मी सांगतो ते डिस्काउंट वगैरे ते करेलच. लोड लॉज लेक्चर 10 नव्याने नाही, आता सगळंच आपण नवीन बॅच मध्ये जवळपास सगळंच रिपीट होणार आहे, त्यामुळे त्याची काही काळजीच करू नका आता, राईट. मला असं वाटतं बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपले झालेले आहेत. सो थँक्यू व्हेरी मच, आणि आपण परत नेक्स्ट वीक मध्ये पण भेटूयात. उद्या शक्यतो एक टॉपरचा सेशन आपण अरेंज करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याबद्दल मी तुम्हाला लगेच ग्रुपवर सांगेल. सो थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट, टेन्शन घेऊ नका, तब्येतीची काळजी घ्या, हसत खेळत अभ्यास करा, मी तुमच्या सोबतच आहे. काही अडीअडचण असेल तर बिंदास कॉल करा. थँक्यू.